सरळ व्याज व वा चक्रवाढ व्याज यांच्या व्याजातील फरक ट्रिक्ससह सोडवा फक्त पाच सेकंदात म्हणजे व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक दीडशे रुपये आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधील फरक किती दीडशे रुपये असून व्याजाचा दर किती आहे पाच टक्के तर मुद्दल किती अशा पद्धतीचं गणित सोडवायचं असेल फरकाचं दिलेलं असेल सरळ व्याज आणि चक्रवा व्याजमधील फरक दिलेला असेल तर हे सोडवताना जे साधी सोपे ट्रिक्स काय मुद्दल बरोबर आपल्याला काय सांगितले मुद्दल काढायला मुद्दल बरोबर फरक गुणोले शंभर पुन्हा एकदा शंभर करा आणि छदस्थानी दर गुणोले दर समजले ट्रिक्स मुलांनो फरक गुणोले शंभर गुणोले शंभर दर गुणोले दर मग आपण मान्य करूया ह्याच्यात फरक किती आहे दीडशे गुणोले शंभर गुणोले शंभर छदस्थानी दर किती आहे पाच म्हण पाच गुणोले पाच मग ह्याने सोडवा गणित पाचक्क पाच पाच त्रिक पंधरा हे शून्य पाचक्क पाच पाच सख्ख तीस म्हणजे सहा गुणोले शंभर गुणोले शंभर यांचा गुणाकार करा सहा गुणोले शंभर बरोबर गुणाकार किती आला सहाशे गुणले शंभर म्हणून याचा गुणाकार किती येतो साठ हजार रुपये म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधला फरक दीडशे रुपये असेल तर मुद्दल किती मिळते आपल्याला साठ हजार म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक किती सोपं गणित आहे मुलांना याची साधी सोपी आयडिया काय मुद्दल बरोबर फरक गुणवले फरक सॉरी मुद्दल बरोबर फरक गुणवले शंभर गुणवले शंभर छदस्थानी दर गुणवले दर किमती मांडा आणि या पद्धतीने गणित सोडवा लगेच मुलांना समजेल अशा अनेक उदाहरणं पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाळ व्याज अनुक्रमे चारशे रुपये व चारशे वीस रुपये आहे तर व्याजाचा दर किती या गणितामध्ये दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज दिलेला आहे परंतु काही गणितामध्ये दोन वर्षाचे डायरेक्ट चक्रवाढ व्याज दिलं जातं त्यावेळेस गणित कशा पद्धतीनं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याजाने चक्रवाढ व्याज दिले मग हे गणित सोडवताना पहा की पहा काय व्याजातील फरक व्याजातील काय आपण काढतोय फरक व्याजातील फरक किती आहे चारशे वीस वजा चारशे बरोबर किती वीस रुपये हा व्याजातील फरक आला कारण का हे चक्रवाढ दोन वर्षाचं आहे आणि हे दोन वर्षाचं सरळ व्याज आहे मग दोन वर्षाचे सरळ व्याज किती आहे सरळ व्याज किती आहे चारशे म्हणून एका वर्षाचे सरळ व्याज किती असेल एका वर्षाचे सरळ व्याज किती असेल मुलांनो दोनशे रुपये म्हणजे पहिल्या वर्षी दोनशे रुपये सरळ व्याज असेल तर दुसऱ्या वर्षी सुद्धा किती असणार आहे दोनशे म्हणजे पहिल्या वर्षी स चक्रवाढ व्याज जर दोनशे असेल तर दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज दोनशे नसेल हे लक्षात आलं मुलांनो म्हणून पहिल्या वर्षीच्या ह्या दोनशे रुपयावरती हे किती रुपये मिळालेले व्याज आहे वीस रुपये बरोबर एक नाही म्हणून दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज किती झालं चारशे वीस आणि दुसऱ्या वर्षीचं सरळ व्याज किती झालं दोनशे आणि दोनशे चारशे कारण का सरळ व्याज दरवर्षी एकच असतं हे लक्षात आलं मग एका वर्षाचं सरळ व्याज दोनशे रुपये आहे या दोनशे रुपयावरती किती रुपये व्याज मिळाले हे वीस रुपये व्याज मिळाले म्हणून व्याजाचा दर आपण काढत असताना कशा पद्धतीने काढतोय या दोनशे रुपयावरती किती रुपये व्याज मिळाले शंभर तर व्याजाचा सेकडा दर आपल्याला काढतोय हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बेयक्क बे बेयक्क बे आणि हा शून्य बरोबर किती आहे दहा टक्के म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक कशा पद्धतीने आपण व्याजाचा दर काढला लक्षात आलं मुलांनो याच्यासाठी आपल्याला गणित नीट वाचावं वा लागेल आणि व्यवस्थितपणे आपल्याला सोडवावं लागेल एकदा जर क्लो लक्षात आला मुलांनो तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला गणित सोडवता येतात हे गणित कमीत कमी पाच सेकंदामध्येच सुटतं ज्यांना गणित लक्षात आहे त्यांना ज्या मुलांना हे गणित लक्षात आले ते मुलं काप्रतील सरळ व्याजाने चक्रवाडमधला फरक चारशे आणि चारशे वीस म्हणजे वीस रुपये फरक आहे हा वीस रुपये फरक कितीवर आहे दोनशे रुपयावर गुणवले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य बे बे मग किती आलं व्याजाचा दर आला, किती आला दहा टक्के किती सेकंदात सुटलं फक्त पाच सेकंदात त्यासाठी आपल्याला गणित व्यवस्थित वाचावं लागेल चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे दहा रुपये आणि तेरा रुपये आहे तर व्याजाचा दर किती अतिशय सोपं गणित परंतु गणित नीट वाचा एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज या गणितामध्ये पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज असा उल्लेख केलेला नाही हे लक्षात असू द्या म्हणून मी वारंवार सांगतो की गणित नीट वाचा या गणितामध्ये काय सांगितलंय एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज सॉरी पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे दहा रुपये व तेरा रुपये आहे तर व्याजाचा दर किती आणि या गणितात असं दिलेलं नाही सरळ व्याज व चक्रवाड व्याज फक्त काय दिलं आहे चक्रवाड व्याज म्हणून चक्रवाढ व्याजातील फरक चक्रवाड व्याजातील फरक किती तेरा वजा दहा बरोबर तीन रुपये हे लक्षात आलं मुलांना अतिशय सोपं गणित आहे मग व्याजाचा दर सॉरी व्याजातील फरक काय असेल व्याजातील फरक इथं व्याजातील फरक किती आहे तीन रुपये कशाच्या चक्रवाढ व्याजातील फरक म्हणून पहिल्या वर्षीचं दहा रुपयावरती किती रुपये व्याज मिळाले तीन रुपये व्याज मिळाले म्हणून व्याजाचा दर बरोबर दहा रुपयावरती किती रुपये व्याज मिळाले व्याजावरती व्याज तीन रुपये गुणवले शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणून दाहित्रिक दायित्रिक तीस टक्के हा व्याजाचा दर असेल म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन गणित कसं सोडवले पहा मी गणित पुन्हा एकदा वाचतोय एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाड व्याज हे तर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज दिलेलं नाही फक्त काय दिलंय पहिल्या व दुसऱ्या वर्षाचं चक्रवाड व्याज अनुक्रमे दहा रुपये व तेरा रुपये आहे तर व्याजाचा दर किती अशा पद्धतीचं गणित असेल तर व्याजातील फरक बरोबर तेरा वजा दहा बरोबर तीन रुपये आला मग व्याजाचा दर म्हणजे दहा रुपयावरती तीन रुपये व्याज मिळालं सेकडा व्याजाचा दर काढत असताना गुणले शंभर करतो हा शून्य गेला हा शून्य गेला धायत्रिक तीस म्हणून तीस टक्के हा व्याजाचा दर असेल चला तर पुढील व्हिडिओ हो पाहूया एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज अनुक्रमे सहाशे रुपये व सहाशे तीस रुपये आहे तर व्याजाचा दर किती अतिशय सोपा असणार आहे गणित गणित नीट वाचा मी गणित कसं वाचतोय एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मी अंडरलाईन केली वाक्याखाली पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज अनुक्रमे सहाशे रुपये आणि सहाशे तीस रुपये आहे म्हणजे हे सहाशे रुपये आणि सहाशे तीस रुपये हे पहिल्या दोन वर्षाचं सरळ व्याज आहे आणि हे पहिल्या दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे लक्षात आलं मग काय यातील व्याजातील फरक गणित पहा व्याजातील फरक किती आहे सहाशे तीस वजा सहाशे बरोबर तीस रुपये बरोबर आहे की नाही मग हा व्याजातील फरक किती आहे दोन वर्ष मी तर दोन वर्ष कंसात का आलेलं आहे कारण का ले ले। हे दोन वर्षाचं सहाशे तीस रुपये चक्रवाढ व्याज आहे आणि हे दोन वर्षाचं सरळ व्याज आहे म्हणून एका वर्षाचे सरळ व्याज किती असेल एका वर्षाचे सरळ व्याज किती आहे दोन वर्षाचं किती आहे सहाशे म्हणून एका वर्षाचं सरळ व्याज किती असेल तीनशे रुपये हे लक्षात आलं म्हणजे काय मग पहिल्या वर्षी जेवढं सरळ व्याज आहे तेवढंच दुसऱ्या वर्षी सुद्धा सरळ व्याज असतं पहिल्या वर्षीही चक्रवाढा सहा तीनशेचा असणार आहे परंतु दुसऱ्या वर्षी चक्रवाडा सहाज्या सहाशे असेल तीनशे असेल का नाही कारण का त्याच्यावरती व्याज मिळणार आहे म्हणून पहिल्या वर्षी सरळ व्याज तीनशे आहे दोन वर्षाचं सरळ व्याज किती आहे सहाशे आहे आणि दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे सहाशे तीस म्हणजे व्याजातील फरक किती आहे तीस रुपये म्हणजे हा तीस रुपये या पहिल्या वर्षाच्या सरळ व्याजावरती मिळालेलं व्याज आहे लक्षात आलं म्हणून व्याजाचा दर आपण काढत असताना काय करतो व्याजाचा दर बरोबर तीनशे रुपयावरती किती रुपये व्याज मिळाले तीस रुपये गुणले शंभर म्हणजे सेकडा व्याजाचा दर काढतो आपण हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बे एक तीन एक तीन तीन एक तीन आणि हे शून्य बरोबर किती आलं दहा व्याजाचा दर किती आला दहा टक्के म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन मुलांनो गणित नीट वाचा गणित तुम्हाला समजलं की अतिशय सोपा असणारा सरळ व्याजाने चक्रवाढवा हा टॉपिक तुम्हाला गणितामध्ये नेमकी काय क्लू सांगितलं हे लक्षात आलं की तुम्हाला या पद्धतीनं अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं गणित सोडवता येतील चला तर मुलांना पुढील व्हिडिओ हो पाहूया